पालघर आणि भंडारा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. कर्नाटक प्रमाणे सर्वच विरोधकांनी एकत्र येऊन पालघरची निवडणूक लढवली असती तर वेगळं चित्र असतं असं म्हणत समविचारी राजकारणासंदर्भात भाष्य केलंय. तर भंडाऱ्याच्या निकालात राष्ट्रवादीच्या विजयानंतर नाना पटोलेंच्या सहकार्यानं आघाडी धर्म पाळल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं. वास्तविक मध्ये कर्नाटकचा जो निकाल लागला त्या निकालाच्या निमित्ताने नंतर तिथं ज्यावेळेस कुमारस्वामींचं सरकार त्या ठिकाणी होणार होतं त्यावेळेस सगळे विरोधक एकत्र आलेले होते. तसं आत्ता हे समविचारी काही एकत्र आले असते तर आज तिथलाही निकाल तसा वेगळा दिसला असता. सन्माननीय नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जागा कोणाला मिळायची त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना समजून सांगितलं. नानांनी पण ते ऐकलं. आजच्या या निकालाच्या निमित्तानं मी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी असतील, प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण असतील, नाना पटोले साहेब असतील, ह्या सर्व काँग्रेसच्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.